आप देख रहे हैं केमास न्यूज, हर समय आपके साथ। महाराष्ट्र राज्य में आंगनवाड़ी बालवाड़ी कर्मचारी यूनियन भंडारा जिले में राज्यव्यापी आंदोलन, जेल भरो आंदोलन। महाराष्ट्र राज्य के भंडारा जिले में आंगनवाड़ी कर्मचारियों की वेतन श्रेणी लागू करे सरकार ने अभी तक कर्मचारियों के वेतन श्रेणी में लागू नहीं की और भंडारा जिले में इसका जोरदार विरोध और जेल भरो आंदोलन किया गया। भंडारा जिले के महिला जिलाध्यक्ष सौ सविता लुटे, माननीय युवराज ओके साहेब सौ मंगला गजबिये, तालुका अध्यक्ष सौ छाया क्षीरसागर, तालुका सचिव सौ कुंदा भदादे, मेंबर सौ दिया पडोठे, मेंबर सौ चंदा दहिवले। भंडारा जिले के आंगनवाड़ी बालवाड़ी कर्मचारी इसमें बड़े पैमाने पर भाग लिया है और केंद्रीय मानवाधिकार सेवा संगठन नई दिल्ली शाखा भंडारा इन्होंने आंदोलन को सफल बनाया। रिपोर्ट ब्यूरो चीफ अनिरुद्ध भोर के मास न्यूज भंडारा। दिनांक 20/2/2023 पासून आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बेमुद्दत संप याच्यासाठी ठेवला आहे की शासनाने आतापर्यंत आम्हाला मानधनवाडीचा जी आर काढतो म्हणाले पण काढले नाही, त्यासाठी आम्ही बेमुद्दत संप करीत आहोत। आम्हाला भरघोस मानधनामध्ये वाढ पाहिजे आणि आम्हाला दडपा पेन्शन मिळाली पाहिजे, त्याचप्रमाणे आम्हाला आजारी रजा मंजूर कराव्यात। आणि नमस्कार, माझे नाव सौ सविता सदाशिव लुटे, आंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक जिल्हाध्यक्ष। आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये दिनांक 20/2/2023 पासून आमचा बेमुदत संप या ठिकाणी सुरू आहे आणि ह्या संपामध्ये 2660 मैल संपामध्ये सहभागी झालेले आहेत। 21 तारखेपासून आमचा ह्या कलेक्टर ऑफिस समोर ठिय्या आंदोलन आहे आणि या ठिय्या आंदोलनाचा हा तिसरा दिवस सुरू आहे। आणि हे खंत वाटते की आमच्या संपामध्ये आमच्याच ह्या जिल्ह्याचे खासदार आहेत, आमदार आहेत, दोन आमदार आहेत, तरी पण आम्हाला या ठिकाणी कोणीही पाठिंबा आलेला नाही आहे। अरे आम्हाला थोडं सांत्वन तर द्या। आणि यांना आम्ही निवेदनसुद्धा दिलेलं आहेत आमच्या संपाचं की आमच्या संप आहेत, आमच्याकडे यांच्याकडून एकच मागणी आहे की आम्हीच त्यांना निवडून दिलेलं आहे आणि त्यांच्याकडे आमची अपेक्षा आहे की त्यांनी आमचा प्रश्न विधानसभेत अधिवेशन मांडावं ही आमची अपेक्षा आहे। आणि हा आमचा राज्यव्यापी संप याच्यासाठी आहे की आमचं किमान वेतन द्या। अरे किमान वेतन देत नसाल तर किमान वेतन देऐवजी आम्हाला भरघोस मानधन वाढ करा, आम्हाला दरमहा पेन्शन द्या आणि आजारी रजा द्या, कारण 0 ते 6 वर्ष मुलांची आणि गरोदर स्तनदा। मी कॉम्रेड हिवराज उके, कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक। आम्ही या ठिकाणी 20 तारखेपासून आंदोलनाला सुरुवात केली। 20 तारखेला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं सर्वप्रथम आम्ही कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभा केली आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीनं जेल भरो आंदोलन केलं 20 तारखेला। आणि 21 तारखेपासून या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू झालेलं आहे, हा राज्यव्यापी आंदोलनाचा भाग आहे। आपल्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे, वेतनश्रेणी लागू झाली पाहिजे आणि तत्पूर्वी मानधनामध्ये भरीव वाढ झाली पाहिजे, आजारपणाच्या रजा मिळाल्या पाहिजेत, पेन्शनचा लाभ मिळाला पाहिजे। पेन्शनचा लाभ बऱ्याच लोकांचा अजूनपर्यंत पेंडिंग आहे, तोसुद्धा मिळालेला नाही। 12 जानेवारीला या देशात म्हणजे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही सर्व 26 जानेवारीच्या दिवशी भरघोस मानधनामध्ये वाढ करू अशा प्रकारची घोषणा केली, परंतु त्यांनी तशा प्रकारची काही घोषणा केली नाही। मानधनामध्ये वाढ हा आपला बेमुदत राज्यव्यापी संप आम्ही सुरू केलेला आहे, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचा बेमुदत संप सुरू राहील, अशा प्रकारे आमची संघटनेच्या वतीने मागणी आहे।
आहे ते